आणि आता बातम्या विस्तारानं. उल्हासनगरात 45 दिव्यांग नागरिकांना धान्य किटचे वाटप करण्यात आले. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलची सेवा बंद असल्याने लोकलमध्ये भिक्षा व साहित्य विक्री करणाऱ्या दिव्यांग नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना लॉकडाऊन काळात उद्योग व्यवसाय बंद झाले होते. अर्थकारण बिघडले, त्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर व्यवसाय बंद झाल्याने आर्थिक उलाढाल थंडावली. सर्वत्र दिव्यांगाच्या जगण्यालाही मोठा फटका बसला आहे. अशा गरीब, अनाथ, अपंग, अंध नागरिकांना एक हात मदतीचा करत त्रिरत्न बौद्ध महासंघ व बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृह उल्हासनगर केंद्रातर्फे धान्य वाटप करत असून गेल्या 10 महिन्यापासून विविध उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपत आहे. डिसेंबर ते जानेवारीत वीट भट्टीवर काम करणाऱ्या गरीब गरजू नागरिकांना धान्य व ब्लँकेट वाटप करण्यात आले. गरोदर बाळातील महिलांना स्पेशल किट देऊन मदत केली गेली आहे. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल प्रवासाला दिव्यांगांना मुभा नसल्याने लोकलमध्ये भिक्षा मागून किंवा काही साहित्य विक्री बंदी असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. अशा 45 गरजू दिव्यांग नागरिकांना एक हात मदतीचा करत धान्याची किट वाटप करण्यात आले आहेत. तर हे सांगत असताना अतिशय आनंद होत आहे की बहुजन हिता विद्यार्थी वसतिगृह उल्हासनगर आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ उल्हासनगर केंद्राच्या तर्फे या कोरोनामुळे निर्माण झालेल्या ज्या बिकट परिस्थितीमध्ये आणि लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचे रोजगार गेलेले होते, अनेक लोकांना अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झालेली होती, अशा परिस्थितीमध्ये मदतीचा हात म्हणून आमच्या वसतिगृह आणि संस्थेतर्फे सर्वप्रथम तर लोकांना धान्य किट म्हणजे ताबडतोब धान्य मिळावं आणि लोकांनी 2 वेळेस पोट भरून जेवण तरी करावं या उद्देशाने आम्ही धान्य किट गेले आणि त्या दरम्यान कोरोनापासून संरक्षण व्हावं म्हणून आम्ही सॅनिटेशन किटसुद्धा लोकांना जो स्थानिक एरिया उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली आणि मुंबईपर्यंत लोकांना आम्ही हे किट वाटप केलेलं आहे, वितरण केलेलं आहे. त्याच दरम्यान आत्ता सध्या आम्ही या जानेवारी, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये वीटभट्टीवर काम करणाऱ्या गरीब मजदूर वर्गांना, ग्रामीण भागात राहणारे आदिवासी लोकांना धान्य आणि ब्लँकेट आणि चटई ह्याचं वितरण केलेलं आहे. घरोदर महिला, बाळांतीण महिलांसाठी आम्ही स्पेशल किटसुद्धा देऊन त्यांना अतिशय गरजेची जी गरज आहे त्याची ती मदत आम्ही संस्थेतर्फे केलेली आहे. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.